नमस्कार मित्रांनो, तो आज मी तुम्हाला एक खूप चांगला 1 BHK दाखवणार आहे, कमी बजेटवाला। ओल्डमध्ये कसं आहे ना, 40 आणि 35 दरम्यान बरेचसे लोक प्रॉपर्टी बघतात आणि त्यांना टायटल क्लिअर प्रॉपर्टी हवी आहे। तर 35 ते 40 दरम्यानची एक प्रॉपर्टी माझ्याकडे इथे 2 फ्लॅट आहेत। मी 4 माळ्याची बिल्डिंग आहे आणि रेडी टू मूव्ह आहे, टायटल क्लिअर आहे, ट्रायपार्टी वगैरे सगळं झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे पार्किंग वगैरे खूप चांगली जागा आहे। तसं पार्किंग वगैरे फ्लॅटला तर आता भेटणार नाही, बऱ्यापैकी लोकांनी पार्किंग इथे विकत घेतलेली आहे, पण बाईकसाठी तुम्हाला चांगली स्पेस भेटते आणि बिल्डिंग आहे 4 माळ्याची आहे आणि त्या फ्लोअरला 4 फ्लॅट मिळतात। तर आपण बाहेरून वगैरे तुम्हाला बिल्डिंग वगैरे दाखवतो मी, चल या। तर तुम्ही बघू शकता सेक्टर 24 ही प्रॉपर्टी आहे आणि बिल्डिंगचं एलिव्हेशन पण बघू शकता, 4 माळ्याची बिल्डिंग आहे। बऱ्याचशा पार्किंग वगैरे बाहेर लागलेल्या आहेत गाड्या आणि रेडी टू मूव्ह बिल्डिंग आहे आणि बऱ्यापैकी ऑक्युपेशन झालेलं आहे। आता 3 फ्लॅट बाकी तिथे, तर आपण बघूया प्रॉपरली बिल्डिंग कशी आहे। आतमधून एंट्रन्स गेट, त्या बाजूला एक एंट्रन्स गेट आहे आणि पलीकडच्या बाजूला एक गेट आहे। तर इथून आपण आतमध्ये जाऊया। अशा प्रकारे तुमचा हा एंट्रन्स राहणार। इथे तुम्हाला स्पेस चांगला भेटतो कमर्शियल नसल्यामुळे, खाली जी गाडी वगैरे उभा करायला, बाईक वगैरे उभा करायला बऱ्यापैकी चांगला स्पेस भेटतो। आणि हे बघा, तुम्ही इथे बसू शकता, बसण्यासाठी वगैरे खूप चांगली काही जागा आहे। जर टाईल्स वगैरे चांगल्या प्रकारे यूज केली ना तर बिल्डिंगला चांगला लुक येतो आहे। आणि लिफ्ट वगैरे आहे बऱ्यापैकी, इथे मराठी लोक आहेत। इथं आपला स्टेअरकेस आहे, इथं मीटर काउन्सिल दिलेलं आहे, इकडे पाठीमागे पार्किंग आहे, वॉचमॅन असतो 24 आवर्स, इथे लिफ्ट आहे आणि चांगल्यापैकी इथं रात्रीच्या वेळेस चांगली लाईटिंग्स वगैरे हे लागल्यामुळे आणखी चांगला लुक इन्हान्स होतो बिल्डिंगचा। तर चालूया आपण वरती जाऊया। तर बिल्डिंगमध्ये लिफ्ट पण बऱ्यापैकी चांगली भेटते, तुम्ही बघा म्हणजे 6 माणसाची लिफ्ट भेटते, इंटेरियाची लिफ्ट आहे। आपण आता सेकंड फ्लोअरला तुम्हाला एक कॉम्पॅक्ट 1 BHK दाखवणार आहे। तर आपण आता बिल्डिंगच्या आतमध्ये आलेलो आहोत। तर इथे एका फ्लोअरला 4 फ्लॅट भेटतात, समोर 2 फ्लॅट आहे, साईडला 1 फ्लॅट आहे, इकडे 1 फ्लॅट आहे। एका फ्लोअरला 4 1 BHK आहेत आणि लिफ्ट ह्या बाजूला असते। तर चलूया आपण एंटर करतो आता आपल्या हॉलमध्ये। तुम्ही बघू शकता हा 1 BHK प्रॉपर 1 BHK आहे आणि हा तुम्हाला 35-36 पॅकेजमध्ये पूर्णपणे तुम्हाला नावावर करून भेटेल आणि खूप छान आहे। ईस्ट वेस्ट आहे दिशा आणि रोड फेसिंग तुमचा बेडरूम आणि हॉल आहे। इथं 2 फुटाचे तुम्हाला एक सज्जा भेटतो, फ्लॉवर बेड आपण ज्याला बोलतो। अगं आपण आता समजा साईज जर विचारात घेतली तर बघा, तुम्हाला साईज मी मोजून दाखवतो। ही एक जे टाईल्स आहे ही 2 फुटाची आहे, 1, 2, 3, 4 आणि थोडीशी टाईल्स आहे, म्हणजे तुम्ही एक 4-8 फूट पकडा। आणि जर लांबी जर बघितली 1, 2, 3, 4, 5, 6, 7 14 फूट आहे। आतमध्ये आवाज खूप विको होतो आहे, मी जरा विंडो ओपन करतो, आता बऱ्यापैकी चांगला आवाज येईल। तर म्हणजे 8x14 तुम्हाला हॉल भेटतो, बऱ्यापैकी मोठा आणि लांबण्याचा हॉल तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे आणि इथे 2 फुटाचा फ्लॉवर बेड पण भेटतं। बऱ्यापैकी लोकांनी तर म्हणजे हे पुढे एक्सटेंड केलेलं आहे तर त्यांना बऱ्यापैकी स्पेस भेटतो आहे। आणि काहींनी म्हणजे तुम्हाला बाल्कनी वगैरे बनवायची असेल तर तुम्ही ते पण बनवू शकता। सेकंड फ्लोअरला तुम्ही बघू शकता रोड फेसिंग आहे, समोर बिल्डिंग जरी आली तर बऱ्यापैकी तुम्हाला जागा यूज करायला भेटते। आणि प्रॉपर्टी जी आहे पूर्व पश्चिम आहे, तर वास्तू वगैरे खूप चांगली आहे। इथं तुम्हाला TV साठी स्विचेस वगैरे दिलेले आहेत, इकडे तुमचा किचन राहील, इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे बेडरूम आहे। तर आणि इथं बाहेर तुम्हाला एक हँडवॉश मशीन पण भेटतं। तर मध्ये पण बऱ्यापैकी स्पेस तुम्हाला मुवमेंट करायला वगैरे भेटेल। तर आपण पहिलं किचन बघूया। तर किचन बघायचं तुम्हाला फ्रीजसाठी जागा दिलेली आहे आणि जो प्लॅटफॉर्म आहे बऱ्यापैकी लांबलचक आहे। इथे तुम्हाला जे कंपार्टमेंट अगर बघाल तर 1, 2, 3, 4 असे 4 कंपार्टमेंट इथे भेटतात। आणि इथं वॉशिंग मशीनसाठी नळ वगैरे दिलेला आहे, तर बऱ्यापैकी काहींच्या वॉशिंग मशीन आहे मोठ्या आहेत, तर इथे बसतील न बसतील ते आपण आल्यावर ते तुम्ही बघू शकता। आणि इथं जर क्वालिटी वगैरे बघाल नळांची वगैरे तर चांगल्यापैकी आहे, रेडी टू मूव्ह असल्यामुळे सगळे लोक इथे राहायला आले आहेत। आता 3 प्रॉपर्टी बाकी आहेत, तर हे तुम्हाला म्हणजे 35-36 दरम्यान सगळं नावावरती करून होईल। त्यापैकी थोडंफार अजून पण निगोशिएट मी करून देऊ शकतो तुम्हाला। किचनमध्ये पण तुम्हाला बघा, कॉलमपर्यंत तुम्हाला टाईल्स वगैरे लावून दिलेल्या आहेत ऑलरेडी। ज्या टाईल्स वगैरे आहेत ते खूप सुंदर दिसतात, म्हणजे क्लीन फ्लॅट आहे आणि मेंटेन आहे। बिल्डिंग पण खूप छान आहे, 4 माळ्याची आहे, पूर्णपणे रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे। इथे जे आहे ना टॉयलेट, जे बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम
एका फ्लॅटमध्ये तुम्हाला सेपरेट भेटतात, ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम भेटतो. म्हणजे जी फॅमिली म्हणजे 1 RK बघतायत आणि त्यांचं बजेट थोडंसं कमी आहे, 35 आसपास आहे, 35 लाखाच्या आतमध्ये पण थोडंफार मी इथं करू शकतो, कारण की त्याची छोटी फॅमिली आहे तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट फ्लॅट होईल. आणि तुम्हाला जर समजा मास्टर बेडरूम जर बनवायचा असेल तर तुम्ही ह्या बाजूने जर भिंतीला दरवाजा केला तर तुमचा हा फ्लॅट जो आहे मास्टर बेडरूम बनेल. आणि इकडे आणखी एक इंग्लिश वेस्टर्न टॉयलेट लावून सेपरेट याला एक बाथरूम बनवू शकता, कारण इकडे स्पेस बऱ्यापैकी मोठा आहे आणि किचन मध्ये पण टाईल्स आहे आणि बाथरूम मध्ये पण बऱ्यापैकी चांगली टाईल्स लावलेली आहे आणि पिलर पर्यंत टाईल्स लावलेली आहे. नळ वगैरे जी फिटिंग्स आहे खूप छान आहे. आता हा आहे आपला बेडरूम आणि बेडरूमचा जो व्ह्यू आहे खूप छान आहे, कारण की तो समोर आपला बेलापूरचा जो हायवे आहे ना, आपण जो बेलापूरहून निघतो उलवेकडे आणि JNPTकडे जायला तो हायवे आहे. आणि बेडरूमचा आपण जर एरिया जर विचारात घेतला तर म्हणजे याच्यात किती एरिया भेटतो आपल्याला, तर तुम्ही बघा 1, 2, 3, 4 आणि थोडंसं टाईल्स कटलेलं आहे, म्हणजे 8.25 आणि असे लांबीला बघितलात 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 8.5 तर नाही पण 8x10 तुम्हाला बेडरूम भेटतो. आणि इथं बऱ्यापैकी तुमचा 5x6 बेडरूम बसून वॉटरप पण तुम्हाला करता येईल, कारण की इथे बऱ्यापैकी लोकांनी फर्निचर वगैरे केलेलं आहे तर त्यांचा प्रॉपरली इथं सेटअप रेडी होतो. आणि छोटी फॅमिलीसाठी खूप छान फ्लॅट आहे, 35 लाखाच्या दरम्यान तुम्हाला प्रॉपर्टी तुमच्या नावावरती होऊन जाईल. तुम्ही बघू शकता समोर जो हायवे आहे तो आपला बेलापूर JNPT हायवे आहे, जो आपण पनवेलला वगैरे जाऊ शकतो, इथं नेरुळा जाऊ शकतो. ते बघा बसेस वगैरे आता चालू आहेत, की बसेस वगैरे इथे बस स्टॉप आहे, इथे वरती तिथे बस स्टॉप आहे, जी गाडी आता उरणवरून आली ती डायरेक्ट आता गणसुलीकडे जाते. ते अशा प्रकारचं तुम्हाला हा जो फ्लॅट आहे खूप छान प्रकारे तुम्हाला हा फ्लॅट तुमच्या नावावरती 35 लाखाच्या दरम्यान तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला अगर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा माझा पहिला मराठी ब्लॉग आहे, त्यापैकी मी पहिले अगोदर हिंदीतच काढायचो पण आता मराठी लोक म्हणजे मराठीमध्ये एक काढायचा प्रयत्न केला आहे. तर बघा खूप छान फ्लॅट आहे, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.